नमस्कार, मी मयुरी फडतरे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, पाहूयात. कोयना धरणामधून आज सकाळी 8 वाजता सांडव्यावरून 9567 क्युसेक विसर्ग आणि पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक असा एकूण 11667 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्याचबरोबर सकाळी 10 वाजता हा विसर्ग वाढवून 35171 क्युसेक्स इतका करण्यात आलाय. त्यामुळे कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये. त्याचवेळी सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कोयना आणि कृष्णा नदीच्या पाण्याची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झालीय. दरम्यान कोयना विभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं त्या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. अतिवृष्टी काळात कोयना आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. नद्यांचं पाणी पात्रालगतच्या शेतीसह लोकवस्तीत घरात घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान देखील झालंय. नदीपात्रातील पाणी कराड चिपळूण मार्गासह महत्वाच्या रस्त्यांवरही आलंय. कोयना नदीवरील नेरळे मूळगाव हे पूल पाण्याखाली गेल्यानं दळणवळण ठप्प झाले. पाटण ते कोयना आणि घाटमाता रस्त्यावरील काही ठिकाणी पाणी आल्यानं कराड चिपळूण मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. गुहागर विजापूर या महामार्गावर कोयनानगर जवळील कामरगाव येथे दरड कोसळली आहे, त्यामुळं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान देखील झालंय. पाटण तालुक्यात कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून होणारा विसर्ग यामुळे कोयना नदीला पूर आलाय. पुरामुळे निसरे पूल पाण्याखाली गेल्यानं मारुल हवेली विभागाचा संपर्क देखील तुटलेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे मध्यरात्री गावावर दरड कोसळली आहे. गावातील काही घरं या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. 3 कुटुंब बेपत्ता झाली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचलेत. मदत कार्याला देखील सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं आणि पाण्याखाली गेल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोकांना अडकल्याचं सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर ढोकावळे मोरगिरी गुंजाळी काठेवाडी टोळेवाडी कातवाडी मेष्टेवाडी आदींसह अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. मदत कार्याला देखील सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं आणि पाण्याखाली गेल्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे.